नमस्कार, मी हर्षदा हरसोय आज एका वेगळ्याच विषयावर तुम्हा सगळ्यांशी संवाद साधणार आहे। विषय असा आहे, जवळपास संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातलं आहे। आज जगभरातील कोरोनाबाधित संख्या ही 26 लाखांच्याही पुढे पोहोचली आहे। जगभरात रोज जास्तहून अधिक रुग्णांची भर आपल्याला पाहायला मिळते। विविध माध्यमातून रोजच्या कोरोना अपडेट्स देखील आपल्याला ऐकायला मिळतात। ज्यावेळेस नवीन रुग्णांची भर होते त्यावेळेस एकच विचार येतो की हे चक्र संपणार तरी कधी, कारण जवळपास 6 महिने झाले संपूर्ण देश हा लॉकडाऊन आहे। पण जेव्हा एखादा मनुष्य कोरोना पॉझिटिव्ह येतो त्यावेळेस त्याच्या कुटुंबाची परिस्थिती काय असेल याची साधी कल्पनाही करवत नाही। व असाच एक माझा कोरोना संदर्भातला अनुभव आज तुमच्यासोबत शेअर करते आहे। आज कित्येक लोक या कोरोनाशी लढत आहेत, कित्येक लोकांचं यात बळी गेलेले आहेत आणि बळींचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढतो आहे। व या काही लोकांमध्ये मी आणि माझं कुटुंब देखील कोरोनाशी लढत होतं। जेव्हा हे सगळं समोर आलं तेव्हा धक्का मात्र बसला होता, काय करावं हे देखील समजत नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये कोणाशी बोलावं एकदम हतबल झाल्यासारखं वाटत होतं। माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडलेली होती, ताप, खोकला, अंगदुखी याचा त्यांना खूप त्रास होत होता। हे सगळं सुरू असताना भीती मात्र वाटत होती की सध्या कोरोनामुळे बाहेरचं वातावरण खराब आहे, असं त्यांना काही असेल तर। आम्ही त्यांना व्हायरल इन्फेक्शन आहे असं समजून चालत होतो, पण एक शंका मात्र म्हणून आम्ही त्यांची कोविड टेस्ट करायचं ठरवली। पण देव जाणे असं कसं झालं, नियतीने काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं। 25 जुलैला माझ्या बाबांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली। जेव्हा हे झालं तेव्हा मग काय, महानगरपालिकेचा फोन, हॉस्पिटलमधून फोन, नातेवाईकांचे फोन सुरू झालं होतं। काही वेळाने ॲम्ब्युलन्स दाराशी आली आणि माझ्या वडिलांना घेऊन गेली। ह्या सगळं झाल्यानंतर टेस्टिंगसाठी मला माझ्या आईला, मला आणि माझ्या आजीला देखील नेण्यात आलं। पण 26 जुलैला माझ्या आईचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। त्यानंतर 27 जुलैला माझ्या आजीचाही देखील पॉझिटिव्ह आला। सलग रोजच्या दिवशी एक नवीन धक्का बसत होता। तेव्हा मात्र खचून गेले होते, माझा कोविड रिपोर्ट मात्र निगेटिव्ह होता, त्यामुळे मला घरी सोडण्यात आलं होतं आणि 15 दिवस होम क्वारंटाईन राहा असं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं। अचानक आलेल्या संकटाला सामोरं जायचं होतं खरं, पण त्याही महत्वाचं म्हणजे आई बाबा आजी नसल्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर होती आणि ही लढाई लढत होते। सतत नजरेसमोर असणारे हे तिघं अचानक माझ्यापासून दूर झाले होते, व्हायचा फक्त तो संवाद। या काळात मिळालेली वागणूक कठीण होती। आजूबाजूच्या लोकांचा माझ्याकडे आणि माझ्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला होता। माझा रिपोर्ट जरी निगेटिव्ह असला तरी या संकटाला सामोरे जाऊन लढत मात्र होते। सुरुवातीला खचले होते खूप, कारण त्यावेळेस एकटी होते, अशा वेळेस काय करावं, कोणाशी बोलावं हे देखील समजत नव्हतं। साधा आजार जरी झाला तरी आपण आपल्या कुटुंबासोबत असतो, सतत त्यांच्या नजरेखाली असतो, पण या कोरोना विषाणूने आपल्याच माणसांना दूर करून टाकलं। कुणाची भेट नाही, कुणाकडे जाऊ शकत नाही, असंच काहीसं माझ्यासोबत झालं। पण मी मात्र ठरवलं होतं या आलेल्या संकटाला सामोरे जाऊन ही परीक्षा नक्की जिंकायची असं पक्क ठरवून घेतलं होतं आणि असंच या काळात जगत होते, स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवलं होतं। 15 दिवस या संकटातून जात होते, पण जणू असं वाटत होतं हे मी कित्येक दिवस अनुभवत आहे। त्यांना भेटण्याची इच्छा झाली की त्यांना लांबून पाहून समाधान वाटायचं आणि हळूहळू त्यांची प्रकृती सुधारते हे ऐकून बरं वाटायचं। संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे यातून जात असताना टेन्शन होतं खरं, पण अशा वेळेस धीर दिला तो माझ्या काकूने। माझ्या काकाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्या कारणामुळे तीही खचून गेली होती, जणू त्या काळात आम्हीच दोघी होतो एकमेकांसाठी। परंतु आम्हा दोघीचंही घर त्यावेळेस सील केलं गेलं होतं। हे सगळं चित्र समोर आल्यावर रोजच्या धावपळीतून जात असताना ती मिळालेली वागणूक मात्र वेगळी होती। रोजचा एक दिवस काय सांगू नये याची साधी कल्पनाही करवत नव्हती। तो काळ माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी कठीण होता। हे असल्यामुळे रोजचा एक दिवस माझ्यासाठी चांगला असेल की वाईट हे मात्र माहिती नव्हतं, पण मी मात्र खंबीर होते। आलेल्या परिस्थितीला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होते, कारण माझ्यावर असलेली संपूर्ण जबाबदारी सांभाळून ही परीक्षा मला जिंकायची होती। रोजच्या या दैनंदिन आयुष्यात अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्यासोबत घडत असतात, कधी काय होऊन जाईल सांगता येत नाही आणि असंच काहीसं माझ्या बाबतीत घडत होतं। ही परिस्थिती अशी होती जिथं कोणीही नव्हतं, अशा वेळेस कोणाशीही संवाद साधता येत नव्हता।
कारण हा आजारच असा आहे जो माणसांना दूर करतो, त्यांना भेटण्यासाठी दूर लोटत जातो। आणि हे मी आणि माझे आई बाबा आणि आजी अनुभवत होतो। हे संकट आल्याने बाहेर जाता येत नव्हतं, स्वतःला बंदिस्त करून टाकलं होतं, पण बाहेरचे लोक वेगळ्या नजरेने पाहायचे, जणू माहीत नाही तसे का पाहत असतील। ओळखीचे असूनही अनोळखी असल्यासारखं ते वागायचे। 15 दिवस या तिघांपासून दूर होते, ते माझ्यापासून आणि मी त्यांच्यापासून, पण या दिवसात आलेले अनुभव मात्र वेगळे होते। साधारणत रोजचं आयुष्य जगणं वेगळं आणि या काळात रोजचं आयुष्य जगणं काहीतरी वेगळंच होतं। एकमेकांपासून दूर होतो, माझ्यासाठी हे दिवस आव्हानात्मक होते, स्वतःला बजावून सांगत होते या संकटातून लवकरात लवकर मुक्त व्हायचंय। आणि माझ्या मनी एकच ध्यास होता, माझं कुटुंब, माझे आई बाबा आणि आजी घरी सुखरूप यावे हे वाटत होतं। आणि त्यांना त्या तिघांची प्रकृती सुधारत होती आणि मला जास्त त्यांच्या घरी येण्याची ओढ लागली होती। जगात अचानक कोरोना या विषाणूने शिरकाव केल्यामुळे रोजच्या माणसांचं भेटणं दुरावलं। माणसं तीच होती नेहमीची, पण बदलली होती त्यांची मानसिकता, त्यांचे विचार आणि त्यांचा दृष्टिकोन, व हे सगळं मी प्रत्यक्षात अनुभवत होते। या कोरोनाशी लढत असताना अनेक प्रश्न होते, माझ्यासाठी ही खूप मोठी परीक्षा होती, पण या सगळ्या परिस्थितीमुळे माझ्या कुटुंबाचं चित्र हे मात्र त्या क्षणी बदलून गेलं होतं। या विषाणूने अचानक जगात शिरकाव केल्याने सगळं वास्तव बदलून गेलं होतं, पण मी मात्र जिद्द सोडली नाही। या कोरोनाला हरवून स्वतःला सिद्ध करून दाखवत होते आणि ही लढाई लढत होते। हे संकट आल्याने अनेक जण विविध प्रकारचे सल्ले देखील देत होते। मनात एकच भीती होती, ज्याला कोरोना होतो तो कधी वाचत नाही, असे भीतीदायक विचार माझ्या मनात यायचे। आणि असं वाटायचं, हे आपल्या बाबतीत घडलं तर? पण आज सांगताना खूप आनंद होतोय, कारण आज मी आणि माझं कुटुंब कोरोनामुक्त झालो आहे। माझ्यावर असलेली संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळून मी यशस्वी ठरले। मी आणि माझं कुटुंब ही लढाई जिंकलो। या परीक्षेतून मी आज जिंकले आणि कोरोनाला हरवलं व आज यशस्वी झाले। आज एक गोष्ट नक्की सांगते, प्रत्येकाने आपापली काळजी घ्या, सुरक्षित राहा, आवश्यक असेल तेव्हाच बाहेर पडा। कारण एखादी व्यक्ती ज्यावेळेस यातून जाते त्यावेळेस फार वाईट परिस्थिती असते आणि तो अनुभव सुद्धा, व या 15 दिवसात मी तो अनुभवला। म्हणून आज या कोरोना संदर्भातला माझा अनुभव आज या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांसोबत शेअर केला। धन्यवाद। स्टे होम, स्टे सेफ।